नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओ म्हणजे खूप दिवसापासून आज मी लॉंग व्हिडिओ बनवतो आहे, कारण मध्यंतरी 1.5 महिना मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे काय मला कंटिन्यू करता आलं नाही। एक मला ते 3-4 तारखेपासून शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत होतो, पण लॉंग व्हिडिओसाठी काही वेळ भेटत नव्हतं, कारण मार्च एंडिंगचं क्लोजिंग होतं आणि क्लोजिंग झाल्यामुळं मग नंतरनं मग मीटिंग पण होती मुंबईला। 3-4 दिवस तिकडे होतो मुंबईला, त्यामुळे खूप वेळ भेटत नव्हता। सो आता मीटिंग झाल्यानंतर थोडं रिलॅक्स आहे, सो लॉंग व्हिडिओ म्हणलं थोडं व्हिलॉग बनव। तर सकाळचे 7:30 वाजलेत, मस्तमध्ये सूर्य आला आहे आणि सूर्यावरून आठवले की ऊन तर लय भयंकर आहे। ऊन म्हणजे मुंबईला 3-4 दिवस गेलो होतो, ते पुण्यातल्या माणसांना किंवा इकडल्या गावातल्या माणसाला मुंबईला म्हणजे तसे सूट होत नाही, ते लोकलचं वातावरण असेल किंवा काय हे ते धावपळ वगैरे खूप भयंकर आहे, ते सहज होत नाही कसलंच। त्यामुळे सारखं गावचं वातावरण आणि तिकडं वातावरण चेंज झाल्यामुळे थोडं म्हणजे आजारी म्हणजे थोडं प्रॉब्लेम झाला आहे, थोडं व्हायरल आहे, बाकी काही नाही। तर इकडं आता ह्यांचं हे उन्हाळी काम चालू आहे, दिवे आमच्या इथं इकडं ही इकडं काय चालू आहे, उन्हाळी काम, वेफर चालू आहेत, वेफर्स बटाट्याचे घरीच बनवलेत। आता काय हे नंतर ना, ॲक्च्युली हे पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी म्हणजे बनवतात, पण पावसाळा येऊच्या दिवशी संपून जाते। 10 किलो बनवले काय तरी, तिकडं शंभू आमचा मोबाईल बघतोय। कसलं बनवलं, चांगलं झाले, हा चांगलं दिसतंय बरं। इकडं असल्यामुळं फक्त हेच बनवले, चिप्सच बनवले, गावाकडे लय काय त्या बरोबर पोह्याची चकली आणि गावाच्या कोरड अजून करायचं, पण इकडल्यापेक्षा गावाकडले असते, खेडेगावात इथं काही एवढं जास्त नसते। दुसरी गोष्ट, इन्स्टाला 1-2-3 व्हिडिओ टाकले होते मी, तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि खूप व्ह्यूज येतात, म्हणजे जवळजवळ 7 लाख व्ह्यूज आले एका व्हिडिओला, खूप जणांनी व्हायरल केला, शेअर केलं, चांगला रिस्पॉन्स आहे इन्स्टाला। पण आता सध्या यूट्यूबला ते मध्यंतरी बंद असल्यामुळे नंतर ना 0 वरती झाले सगळं, म्हणजे ते काउंट पण व्ह्यूज काउंट पण कमी झालं आहे, कारण ते मध्यंतरी जवळजवळ 1.5 महिना बंद होतं। पण आता नंतर ना अजून चालू करायचं, सबस्क्रायबर आहेत आपले पूर्ण, पण ते जो क्रायटेरिया आहे दुसरा तो नाही आहे। माझे काय जास्त बोलण्याची म्हणजे आत्ता मला काही जास्त बोलवं वाटत नाही, मी सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते इंस्टाग्रामचा व्हिडिओ वगैरे कसं काय जास्त व्हायरल झाला ते डिटेल्समध्ये सांगतो। तर आपण भेटूया नंतर मित्रांनो, काळजी घ्या, कारण आत्ता सध्या ऊनच लय तडाखा चालू आहे, ऊन तर एवढं भयंकर आहे की बस, आणि थोडं ढगाळ वातावरण पण आहे। एक शक्य म्हणजे आता सध्या ऋतू चेंज होतो आहे, त्या ऋतू चेंज होत असल्यामुळं वातावरणातला जो बदल होतो आहे तो बदल आपल्या शरीरामध्ये सूट होत नसेल लगेच, त्याच्यामुळे ते इन्फेक्शन वगैरे होतं किंवा आजारी वगैरे पडते। सो त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या आणि शेतीपेय पिण्यापेक्षा ऊसाचा रस असेल किंवा काय असे काही घेतले तर चांगली गोष्ट आहे। थँक्यू, भेटूया नंतर, कारण आत्ता काही जास्त मूड नाही आहे।